माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचं आज पहाटे 3:30 सुमारास प्रदीर्घ आजारानं निधन झालंय. दुपारी 12:00 सुमारास त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात ठेवण्यात येणार असून 3:00 सुमारास गिरगावातील चंदनवाडी इथं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवरा यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. कालच मुरली देवरांच्या कुटुंबियांशी बोललो होतो आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती. एक सेवाभावी सर्व पक्षांमध्ये मैत्रीभाव असलेल्याचा मृत्यू दुःखी करणार आहे. मुरली देवरा यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच प्रार्थना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.